आंबे हळदीचं लोणचं एक चविष्ट आणि एक उत्तम असं लोणचं जी ही जी रेसिपी आहे खूप दुर्मिळ पाहायला मिळते. तर आंबे हळदीचं लोणचं ही रेसिपी आज आपण कशी बनवतात ते माझी आई तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि इथे ओली हळद घेतली आहे जी पिवळसर दिसते आहे, ती आहे ओली हळद पाव किलो. नंतर आलं आणि आंबे हळद ही आपण घेतली आहे अर्धा पाव. एक चमचा साधी हळद घेतलेली आहे, तीन छोटे चमचे मीठ, एक पेला तेल, एक चमचा हिंग, एक चमचा मेथी पावडर घेतलेली आहे, एक छोटी वाटी मोहरीची डाळ बारीक करून घेतलेली आहे, एक छोटी वाटी मिरचीची पूड, अर्धा वाटी कुठल्याही लोणच्याचा मसाला घ्यावा आणि एक छोटी वाटी लिंबाचा रस घ्यावा. ही जी याचे दोन्ही हळदी आहेत आणि आलं यांना आपण तासून घ्यावं, यांच्या ज्या साली आहेत ह्या काढणं महत्त्वाचं आहे. सर्वात पहिली स्टेप अशी आहे की हे जे तेल आहे एक वाटी एक पेला तेल हे आपण एका कढईमध्ये एक 7-8 मिनटं गरम करावं एका मीडियम अशा गॅसवर. नंतर तो गॅस बंद करून थोडंसं ते तेल थंड करण्यासाठी ठेवावं आणि ते तेल गरम होईपर्यंत आपण आपली पुढची स्टेप करून घेऊ. पुढची स्टेप अशी आहे की आंबे हळद आलं आणि सफेद हळद यांचं आपण एका किसणीवर त्यांना किसतो आहे. सर्व एक एक करून हळदी जितक्या पण एका ताटलीमध्ये आपल्याला दिसत आहेत सर्व आपण किसून घ्याव्यात, बारीक करून घ्याव्यात. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हे सर्व साहित्य आपण किसून घेतलेलं आहे. आता हे जे सर्व साहित्य आहे हे एका भांड्यामध्ये आपण काचेच्या भांड्याची एक साईज पाहू शकता. अशा प्रकारचं एक भांडं तुम्ही घेतलं तर तुम्हाला एक्झॅक्टली ही जी रेसिपी आहे ज्या क्वांटिटीमध्ये बनली आहे ती क्वांटिटी तुम्हाला लक्षात येईल. आता तुम्ही पाहू शकता हे जे किसलेलं सर्व साहित्य आहे तिन्ही दोन्ही हळद आणि आलं याच्यामध्ये हळद आणि मोहरीची डाळ सोडून बाकी सर्व साहित्य आपण एकत्र मिक्स करून घ्यावं. कारण हळद आणि मोहरीची डाळ यांना आत्ता का नाही टाकायचं हे थोड्या वेळात तुम्हाला लक्षात येईल. नंतर मिरचीची पूड आपण टाकलेली आहे आणि लोणच्याचा मसाला टाकलेला आहे. आत्ता हे जे कढई आहे जे आपण तेल थोडं थंड करत ठेवलेलं आहे याच्यामध्ये सर्वात पहिलं हळद जी आहे ही जी घेतलेली होती ही टाकावी आणि त्याच्यानंतर मोहरीची डाळ ही या तेलामध्ये आपण टाकावी. पाहू शकता तुम्ही इथे 1-8 मिनटं हे जे मोहरीची डाळ आणि हळद आहे हे थोडंसं गरम होऊ द्यावा. इथे गॅस आपण बंद केलेला आहे, गॅस चालू नाही आहे कारण थोडंसं तेल थंड करायला ठेवलेलं आहे आणि नंतर हे जे तेलाचं पूर्ण जे मिश्रण आहे ते आता आपण या भांड्यामध्ये ओतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही इथे दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे हे तेल तेलाचं हळदीचं आणि मोहरीच्या डाळीचं मिश्रण जे तेलामध्ये होतं टाकून हे साहित्य तुम्ही थोडंसं ढवळून घ्या एकजीव होईपर्यंत. आणि याच्यात एक शेवटची स्टेप अजून बाकी आहे ही थोड्याच वेळात तुम्हाला आम्ही दाखवू. पहिलं सर्व हे जे मिश्रण आहे एकजीव होऊ दे, तेल जे आहे हे सर्व अंगाने इथे लागणं गरजेचं आहे. आणि आता शेवटची स्टेप म्हणजे याच्या ह्या साहित्यामध्ये आपण एक वाटी छोटी वाटी लिंबाचा रस टाकणं खूप महत्त्वाचं आहे. लिंबाचा रस टाकल्यामुळे हे जे लोणचं आहे हे दीर्घकाळ टिकून राहतं आणि खूप असं एक चांगली चव या लिंबाच्या रसामुळे या मिश्रणाला येते. तर या लोणच्याबरोबर तुम्ही संपूर्ण जेवण कुठलीही भाजी नसताना सुद्धा जेवू शकता एवढं चविष्ट हे लोणचं असतं.